शहर में जनता कर्फ्यू की घोषणा मनपा आयुक्त तुकाराम मुंडे और महापौर संदीप जोशी ने की। शनिवार को इस कर्फ्यू का पहला दिन था। पहले दिन ही जनता की ओर से इस कर्फ्यू को अच्छा प्रतिसाद मिला, मगर शहर में तो जनता कर्फ्यू की घोषणा की गई, मगर नागपुर के ग्रामीण क्षेत्र में जनता कर्फ्यू की घोषणा नहीं की। इसके विरोध में पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, इन्होंने कहा कि कामठे में कोरोना संक्रमण बढ़ते ही जा रहा है, ये चिंताजनक बात है। ऐसे में प्रशासन ने वहां 11 दिन का जनता कर्फ्यू लगाना चाहिए। मैं पेशेंट तो सर्वकडे दिखता है, आज कामठे की परिस्थिति आटोकाट गेली आहे, आटो खाताबाहेर गेली आहे। मी परवाच मागणी केली की कामठे शहरामध्ये 11 दिवस कर्फ्यू लावला पाहिजे, इतकी वाईट परिस्थिती आहे। आणि कामठी शहरामध्ये आज कंट्रोलच्या बाहेर चाललाय, काही तर रुग्ण डायरेक्ट दगावदार मशानभूमीवर किंवा कब्रस्तानात जात आहेत। जर कामठीमध्ये आज वाचवायचं असेल लोकांचा जीव, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कामठीवर लक्ष टाकण्याची गरज आहे, नाहीतर कामठी हा पुन्हा नागपूर जिल्ह्याला घेरल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यामुळे कामठीमध्ये सुद्धा केवळ लॉकडाऊन नाही, कर्फ्यू सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि 11 दिवसाकरता कर्फ्यू तयार केला पाहिजे, लावला पाहिजे, नाहीतर हाताबाहेर जाईल। नागपूर शहर जिल्ह्यामध्ये सर्वेकडे कोविड पेशंट वाढत आहेत हे आता समोर आलं आहे। याला एक मार्ग राहू शकतो की सकाळी 10 ते दुपारी 1 सर्व संस्थान उभे राहतील, दिवसभर बाकी मेडिकल फॅसिलिटी राहतील, हा एक मार्ग राहू शकतो। ऑड इव्हन करण्यापेक्षा, P1 P2 करण्यापेक्षा हाही मार्ग तपासला पाहिजे की बाबा 12-10 ते 3 तास संपूर्ण मार्केट उभं राहील, उघडं राहील आणि बाकी मग 21 तास बंद राहील। 21 तासामध्ये फक्त मेडिकल फॅसिलिटी चालू राहतील, त्याच्याने लोकांची जीविकाही त्या ठिकाणी उपलब्ध होईल, लोकांचा व्यापारही राहील आणि आपल्याला त्या ठिकाणी कोविडवर नियंत्रणही मिळवता येईल। नागपूर शहर, नागपूर जिल्ह्यामध्ये कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर, SP आणि सर्व पालकमंत्रीजी आणि सर्व मंत्रीजी यांना बसून याच्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे। वेगळ्या वेगळ्या बैठका घेऊन उपयोग नाही आहे। प्रशासन आणि शासनाने एकत्र बैठक घेऊन नागपूर शहर जिल्ह्याचा संपूर्ण एकाच वेळी एकच निर्णय घ्यावा लागेल। नागपूर ग्रामीण करता वेगळा, नागपूर शहराकरता वेगळा। मी परवा सांगितलं की या ठिकाणी नागपूर शहर जिल्ह्यामध्ये 3 तास किंवा 4 तास वेळ ठरवा, त्यावेळी सर्व संसाधनं उपलब्ध करा, त्यावेळी सर्व व्यापारी दुकान उघडे ठेवा आणि मग 21 तास 20 तास संपूर्ण बंद ठेवा, याने उपयोग होऊ शकतो। अरे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा हा एक मार्ग राहू शकतो। शेवटी प्रशासनाच्या सर्व पिल्लरनी, जेवढे पिलर्स आहेत, यांनी एकत्र बसून निर्णय केला पाहिजे। नागपूर महानगरपालिकेने वेगळा करायचा, जिल्ह्याने वेगळा करायचा, कामठीने वेगळा करायचा, काटोलने वेगळा करायचा, हे काही योग्य होणार नाही। नगरपालिका, नगरपंचायती, मोठ्या ग्रामपंचायती या सर्वांनी मिळून प्रशासनाला साथ दिली पाहिजे आणि प्रशासनाने एकावेळी एक निर्णय करून 15 दिवसाकरता निर्णय करून बघा, 4 तासाकरता मार्केट चालू, बाकी बंद, केवळ मेडिकल फॅसिलिटी सुरू, हाही उपाय होऊ शकतो। एक तर 3 तास चालू ठेवण्याचा निर्णय करावा आणि सारं बंद करावं, मेडिकल फॅसिलिटी सोडून 3 तास फक्त कामठी सुरू ठेवावी। एकावेळी 3 तासात सर्व संस्था त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या राहतील। 3 तासानंतर कोणीही रस्त्यावर दिसणार नाही, 3 तासानंतर कोणतीही भाजीपाला नाही, कोणताही किराणा नाही, कोणताही शॉप नाही आणि 3 तास सुटल्यानंतर संपूर्ण मेडिकल फॅसिलिटी सुरू ठेवाव्या, बाकी रस्त्यावर तर सारं बंद करावं।